काम तुम्ही आम्ही नाही करू शकत. ह्या कामासाठी साधू लागतो. लोकांच्या मनामध्ये वैराग्य, लोकांच्या मनामध्ये भक्ती, लोकांच्या मनामध्ये पंढरपूरची वारी उपासना स्थिर करण्याचं काम, वाढावया सुख भक्तिभाव धर्म हे त्यांचं काम आहे. त्याच्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. आणि ते जोपर्यंत जगात राहतील तोपर्यंत इथली तीर्थ शुद्ध राहतील. तीर्थांना जर तीर्थत्व कायम ठेवायची इच्छा असेल तर साधूंच्या दर्शनाला त्यांना यावं लागतं किंवा साधून तीर्थीत जावं लागतं. साधवः न्यसिनः शांतः ब्रह्मनिष्ठाः तेंग संगात हरंती अघम. त्यांच्या अंगसंगाने गंगेचं पाप दूर होतं असं लिहिलं आहे. तीर्थी कुर्वंती तीर्थाणी. तीर्थाला तीर्थत्व प्रदान करण्याचं सामर्थ्य महापुरुषांच्या मध्ये. स्नान करिता गंगा पापे जाती अवघी भंगा परी ते गंगा स्वपाप भंगा संत चरणा इच्छित. ती गंगा मात्र तिच्यातल्या पापाचं निवारण करण्याकरता संत चरणासाठी इच्छित. शेखर महाराज एक गोष्ट सांगतात पुंडलिकाच्या संबंधाने सांगतात, तुम्ही ऐकले असेल. प्रयागला पुंडलिक मुनी गेले असता सहज ते असे सकाळी देवदर्शनाला जायची संध्याकाळी जायची, त्यांना कोणीतरी तिघीजणी त्या ऋषींच्या आश्रमात जाताना दिसायच्या. जाताना त्यात एकदम मलिना, एकदम कृशांगी, एकदम काय म्हणतात त्याला उदासवदना, एकदम अशक्ता, प्राणहीना. आश्रमात जाऊन काही काळ थांबून परत येताना एकदम लक्ष्मीच. हे कळे ना त्यांना काय प्रकार आहे. मग ते थांबून विचारलं त्यांनी की ऐसा तुम्हाला मला विचारायचं, जाताना तुमची दशा अशी असते आणि येताना अशी असते, तुम्ही आहात कोण? त्या म्हणाल्या तुला आमचं दर्शन झालं ह्याचाच अर्थ तू पहिल्यांदा कोणीतरी भाग्यवान आहेस. आमचं दर्शन कोणाला घडत नाही. आम्ही गंगा यमुना आणि सरस्वती आहोत. महापुरुषाच्या चरणाला दर्शन करतो, तिथे थोडी सेवा करतो आणि त्याच्या दर्शनाने आमच्या ठिकाणी पापामुळे आलेलं जे मालिन्य ते दूर होतं. बरं, म्हणून पुंडलिक जा एकटे आले नाही पंढरपूरला, मुनींद्रैही. बास विठ्ठलेश एकटा आलं नाही, मुनींद्रै अनेक मुनींना तो घेऊन तिथे आलेला आहे. अवघाणीला परिवार. बरं, म्हणून संत तीर्थाला तीर्थत्व येण्याकरता संतांची गरज आहे. अनेक आपल्याला कारण सांगता येतील. नास्तिकांचं बंड मोडण्याकरता साधू लागतो, देवाच्या अस्तित्वाची सिद्धी करायला साधू लागतो. पांडुरंग आला तर आपण त्याचं ऐकणार नाही, पण तुकाराम महाराजांचं नक्की ऐकू. तो येऊ आलाय, तो बोललाय, गीतेमध्ये खूप बोललाय, पण त्याचं आपण ऐकत नाही. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज लागतात त्याचं महात्म्य सांगायला, तेव्हा आपण ऐकतो. हे वैभव आहे, ह्याच्याकरता साधू लागतो, ह्याच्याकरता त्यांना अकल्प आयुष्य पाहिजे. म्हणून महाराज सांगतात अकल्प आयुष्य अस्तित्व व्हावे तया आणि तया कुळा. तया तर पाहिजेच, पण त्यांची कुलपरंपरा, त्यांच्या वंश परंपरा, त्यांची विद्यावंश परंपरा अखंड चालली पाहिजे इथे. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही तिकडून येणार, कधी येणार वैकुंठातून, त्यापेक्षा आत्मनिर्भर भारत करा. इथंच निर्माण करा संत ना. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? बाहेरून आणायचं नाही. वैकुंठातून आले, आणखी कुठून ब्रह्मलोकात आले, तुम्ही या हो, त्याच्यात काय अडचण नाही आमची. पण इथे निर्भरता कधी देणार? तुम्ही इथे असाल तर तुम्ही दिव्याने दिवा जसा लागतो ना, तसं एक साधू जाताना दुसरा साधू तयार करून निघून जातो. म्हणून तुमची त्यांची गरज आहे. साधुत्व जागृत करण्याचं काम साधू करतो, त्यांचा उपदेश करतो. म्हणून महाराज सांगतात त्यांचं अस्तित्व इथे पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दासा. आता कुलशब्दाचा अर्थ अनेक आहे, त्याचा विचार आपण फार जमेल तेव्हा करू. पण त्यांच्या कुल, त्यांच्या परंपरेला कुलशब्दाचा अर्थ त्यांचा समूह, कुलशब्दाचा अर्थ त्यांचं कुळ असंही करा. कुलशब्दाचे अर्थ भरपूर होतात. आपण ज्याला आपण कुणाला कुलीन म्हणतो, मोठ्या कुळात जन्म घेतला म्हणजे त्याला आपण कुलीन म्हणतो, ती चुकीची गोष्ट आहे. मोठ्याचा मुलगा हा कुलीन असतोच असं नाही. महाराजांनी असं लिहिलंय भूमीचे मार्दव, नाही कोंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव तैसे आचार गौरव सुकुलीनाचे. आचारावरून ओळखलं जातं की हा माणूस कुलीन आहे, संपलं. नाही तर मोठ्या कुळात जन्मला आणि विचित्र आचार म्हणले की ते कुलघ्न म्हणतात त्याला. कुला मुलगी असेल तर कुलघातिनी म्हणतात.
बर कुलहंता म्हणतात, कुलहंत्री म्हणतात तिला. कुल जन्माने होत नाही. तुमच्या एखाद्याच्या जीवनात महापुरुष येतो, जन्म अत्यंत नीच कुळात असतो, पण साधूच्या संगतीने त्याचा आचार गौरव पाहायला असं वाटतं हा नक्की महापुरुषाचा मुलगा असला पाहिजे, असं घडतं. बरं, नऊ लक्षणं आहेत कुळाचे. मला सांगतात त्या सगळ्या कुळांना आकल्प आयुष्य लाभो, तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. आणि महाराज पुढे सांगतात की असे जे संत आहेत त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नये, आणि हे काम तू कर विठ्ठला. कल्पनेची बाधा न हो कवने. विषय नामदेव महाराज सांगतात, हे तर साधू आहेत, हे तर कृतार्थ आहेत, यांना कुठलीच बाधा होत नाही, बाधा होऊच शकत नाही. बाधित होणारा अज्ञानी असतो, बाधित होणारा पराभूत होणारा अज्ञानी असतो, परत हा प्रामाण्य ज्याच्यावर येतं तो अज्ञानी असतो, दुसऱ्याच ऐकून चालतो तो अज्ञानी असतो. बस एकाला विचारलं, तुम्ही तुम्हाला फोन केला कीर्तनाला या, तुम्ही येतो म्हणाला, फोन निघताना फोन केला मला, मी निघालो कीर्तनाला, आता मी फेटा बांधला, आता तुम्हाला बोलू शकत नाही मी, तुम्ही आला नाही. अहो महाराज, निघालोच बघा, गावातच इवाई राहतात, ते भेटले, ते म्हटले मला आता जायचं आहे, आणि पिक्चर चांगला आहे, पुन्हा आपल्याला बघता येणार नाही. गेलो म्हणले ते. अरे काय राजा, चाललंय काय? परप्रत्ययने बुद्धी, दुसऱ्याच्या ज्ञानाने आपल्या ज्ञानावर प्रामाण्य येऊ नये कधी. आलं तर साधू पुरुषाच्या उपदेशाने यावं, परत हा प्रामाण्य मान्य आम्हाला, पण कसं असं पाहिजे, स्वतः प्रामाण्य आम्हाला मान्य. मूर्ती प्रभाकराला विषय आमचा सध्या पाठ तोच चालू आहे, ते फार जायचं नाही आपल्याला, पण थोडक्यात हे संतांनी लिहिलं आहे, परत हा प्रामाण्य जे असतं चुकीचं सांगतात ना, त्यांना तुम्ही लाथाडा म्हणून सांगितलं आहे. बरं, किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, ते म्हणते मी गोवळा रतलीये, आता तुम्ही मला किती शिकवा, बस किती शिकवा, आता मात्र तुमचं ऐकणार नाही. नाम गोष्ट माझी सोय सांडाता, मला बोलायचंच नाही तुम्ही, माझं ठरलं मी विठ्ठलाचे त्याच्याकडे जाणार, बस संप, तो बळी आहे. तुम्ही आता किती सांगितलं, माझ्यावर काहीच परिणाम, ज्यांच्यावर होईल त्याच्यावर तुम्ही परिणाम करा, परत हा प्रामाण्य माझ्या ज्ञानावर येणार नाही कधी. इथे या अभंगामध्ये कल्पनेची बाधा आणि ह्यांना संतांना अशक्य आहे. कल्पनेची बाधा झाली तर अज्ञानी जीवालाच होऊ शकते. बरं, आणि महाराज सांगतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळी,
इथपर्यंत ठीक आहे. ही संत मंडळी सुखी असो, याचा अर्थ असा होतो या संत मंडळींना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, त्यांना सुखात ठेव. संत दुःखात असतात का बरं? या प्रपंचामध्ये संत महा ब्रह्मज्ञानी महापुरुषाशिवाय कोणीही प्राप्त परिस्थितीत सुखी नाही, कोणीही नाही. काही ना काहीतरी उणीवेची जाणीव त्याला आहेच, अभाव आहेच, एवढं आहे पण हे नाही. भारतच जिंकलाय, अजून खूप जिंकायचं राहिले. अपूर्णतेची जाणीव कायम राहते, त्याला म्हणायचं प्रपंच. कायम कितीही तुम्हाला देवाने वैभव वैभव देऊ दे, तृप्ती नाहीये. प्राप्त परिस्थितीमध्ये ब्रह्मवेत्या व्यतिरिक्त कोणीही समाधानाने राहत नाही. म्हणून नासा रामदास स्वामींना लिहावं लागलं, जगी सर्व सुखी. त्यांना विचारा, जगी दुःखी तरी कोण आहे? सुखी जसं कोणी नाही ना. अरे विषयाच्या आनंदाने आम्ही आनंदी आहोत ना, म्हणून तर लाल गाजरासारखी मस्त आहोत ना. रंगनाथ महाराजांचा विषय बरा, काय घरी की भोगी निश्चिंती केली, ते म्हणायचे लाल गाजरासारखे दिसतात बरं कसे, याला का ब्रह्मज्ञान झालं, याला सगुण साक्षात्कार झाला, याला काय झालं नेमकं काय. गंमत आहे सगळी. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, आणि ही संत मंडळी सुखी असो. संतांना पहिल्यांदा कल्पनेची बाधा होत नाही, नामदेव महाराजांनी लिहिले होत होते. मग आता संत शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. मग मला ही शंका विचारली, मग आता काय करायचं आपण? मग काही मी विचार केला, संत शब्द कुठे कुठे आला आहे? मी विष्णू सहस्रनाम रोज म्हणतो, आपण सगळे म्हणता म्हणा. त्यात दिलं आहे, वीर हा रक्षण संतो जीवन पर्यवस्थित हा. मग आचार्यांचं भाष्य काढलं, संत शब्दाचा अर्थ आचार्यांनी काय केला. आता तिथे देवाचं नाव संत आहे, ते देवाची नाव आहे सगळी. मग त्यात आचार्याने असं दिलं आहे, सन्मार्गवर्तीन हा संत हा. शंकराचार्य लिहितात, सन्मार्गाचं वर्तन करणारे जे आहेत ना साधक, त्यांना संत म्हणा. भविष्यात संत तेच आहेत, आज नसतील. पण सन्मार्गाने वागतात, साधूंच्या सांगाव्याप्रमाणे बोल वागत राहतात, त्यांच्या मताचं उल्लंघन न करता वागत राहतात, अशा लोकांना संत म्हणायला हरकत नाही. संती सांगितले थाप टाका गेले ते मालकंस जतन स्वर धरा. संती सांगितले केले ते जतन नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. मत मतांतरा नाही दिले मन, याला म्हणतात परत हा प्रामाण्य येऊ दिलं नाही. नाही दिले मन, संतांच्या सांगण्याप्रमाणे मी वागलोय. असे जे साधक आहेत ना त्यांना संत म्हणायचं, आणि अशा संतांना मात्र कल्पनेची बाधा होऊ शकते. बरं, कल्पनेची बाधा होऊ शकते या लोकांना, आणि अशा साधकांचा मार्ग परमार्थ मार्ग व्यवस्थित शेवटपर्यंत जावा, त्यांना कल्पनेची बाधा होऊ नये, परमार्थातून ते घसरू नये. म्हणून नामदेव महाराज सांगतात की या माझ्या भविष्यत संतांना किंवा संतांच्या मार्गाने चालणाऱ्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. सन्मार्गवर्तीन हा संत हा, तद्रूपेन त्यांच्या रूपाने स्वयमेव आचरती स संत हा, त्याच्या रूपाने तो परमात्मा त्यांच्या रूपाने वागतो म्हणून त्याला संत म्हणतात. यज्ञशिष्टा शिनसंतो मुच्यंते सर्व किल्बिषयी. यज्ञावशिष्ट भोजन करणारे, प्रसाद भोजन करणारे जेवढे साधक आहेत त्यांना संत म्हणायला हरकत नाही. गीता म्हणते, महाराज सांगतात, असे जे तुमच्या आमच्यासारखे साधक आहेत जे परमार्थाला लागलेले आहेत, ज्यांना परमार्थातून काही बाकी काही कमवायचं नाही, ज्यांना आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर करायचं आहे, असे जे संत आहेत ना त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नको. कल्पना म्हणजे काय? कल्पनेची बाधा म्हणजे काय? कल्पना शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कल्पना शब्दाचा अर्थ होतो अज्ञान, कल्पना शब्दाचा अर्थ होतो जीवदशा, कल्पना शब्दाचा अर्थ होतो मन. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. कल्पना शब्दाचा अर्थ होतो भ्रम. जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. बरं, द्वैत जे थौटी अविद्या जेणे लाठी भयासी पाठी पूर्वी गाव. मनोरथांच्या उतरंडी उतरी रची ते गा किरीटी मन. मनाची बाधा झाली म्हणून तर बिघडले ना, मनात आले निघाले पिक्चरला. मनाची बाधा आहे, बाकी काय? अज्ञानाची बाधा आहे.
जीवसृष्टी निर्माण केली त्याने, यद्यपि सगळी सृष्टी देवाची आहे, पण तो म्हणतो हे घर माझं आहे. त्या मोठ्या घरामध्ये स्वतः छोटंसं घरकुल करतोय, घरात घरकुल केले, त्याचा अभिमान धारण करतो आणि त्याने सुखी व दुःखी होतो. म्हणजे जीवसृष्टी सुखदुःखाला कारण आहे, ईश्वरसृष्टी सुखदुःखाला कारण नाही. साधकाला या जीवसृष्टीची बाधा होऊ देऊ नको म्हणतो देवा. हा, आणि या मनानेच वाईट मन असेल, संस्कारहीन मन असेल, संस्कारहीन कल्पना असेल तर बद्धता ठरलेली आहे, आणि उत्तम संस्कार संपन्न मन असेल तर मुक्तता ठरलेली. तू का म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू. 84 कल्पनेची बाधा नको म्हणतात, याचा अर्थ कल्पनेचं सहाय्य पाहिजे. मी देह आहे ही कल्पनाच आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य ही कल्पनाच आहे, हा भ्रमच आहे. पण मी ब्रह्म आहे अशी सुद्धा कल्पना करावी लागते, त्याला कर म्हणून सांगितलंय. सत्य संकल्प कर, सत्य कल्पना कर, त्याचा दाता नारायण. म्हणजे प्रमाकल्पनेची बाधा, प्रमाकल्पनाचा आशीर्वाद पाहिजे, पण व्यर्थ भ्रमरूप कल्पनेची बाधा मात्र चालत. म्हणून महाराज सांगतात जीवदशेची बाधा होऊ देऊ नको, अज्ञानाची बाधा होऊ देऊ नको. आणि या सगळ्या भविष्य साधकांना परमार्थ शेवटपर्यंत जाईपर्यंत कसलाही प्रतिबंध येऊ देऊ नको, त्यांना सुखी ठेव. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठोबा रखुमाई. इथेच अभंगाचा भावार्थ झाला असं समजायचं आहे. आणि आपल्याला वेळेत सेवा पूर्ण करायची, आमच्या आश्रमाचा नियम आहे. वेळेत जर कीर्तन पूर्ण केलं की 50 मिळतात. बरं, म्हणजे 50 पक्के करून नापास होणार नाही पहिल्यांदा. आणि मग B+ सहज मिळतो आपल्याला. ताल चुकला का, स्वर चुकीचं किती बोलला, अपसिद्धांत किती सांगितले, उच्चारण कसं चुकलं, ह्याच्यात बाकीचे मार्क. त्याच्यामध्ये आपल्या 5-10 नक्की मिळतात महाराज. B+ 55% कुठं जात नाही. जरी फर्स्ट क्लास नाही आला, 55% कुठं जात नाही. B+ लागतं काही व्हायचं असतं मला, सिनियर लेक्चर व्हायचं ना, B+ लागतो. 55% पाहिजेत, तितके मिळतात आपल्याला. महापुरुषांचा आशीर्वाद मिळाला तरी तेवढे बाकी घेऊन जातात ग्रेस. मग काय असू द्या. महाराज सांगतात ती बाधा ह्या लोकांना होऊ देऊ नको. हे फार राजस आहेत, हे सुकुमार आहेत. कारण ही माया अशी विचित्र आहे, आपला प्रांत सोडून जाण्याचा जे प्रयत्न करतात त्याला खाली ओढते ती. बरं, फार दक्ष राहायला लागतं साधकाने. कधी कोण्या रूपाने माया येईल, कोण्या रूपाने कल्पना येईल, महाराज म्हणतात सगळं सोडून देतो, पण कीर्तीरूपी तिचा झटका बसला की सगळं बिघडून जात. रंगनाथ महाराज म्हणायचे महाराज होणं हा मायेचा शेवटचा फटकार आहे. शेवटचा फटकार. त्याची कल्पना काय असते माहिती का, सगळे अज्ञानी, मी एकटा ज्ञानी, ही कल्पनाच आहे. हे कोणालाच काही कळत नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, मीच आहे, ही पण कल्पनाच आहे. अशी एकदा बाधा झाली रे बाबा, झालं. महापुरुषालाही तो नमस्कार करीत नाही महाराज. बऱ्याच लोकांचं दुखणं असं आहे, मोठ्या गादीवर बसलाय, अक्कल काहीच नाही, बरं का. आणि समोर खरा महात्मा आलाय, नमस्कार करायची लाज वाटते महाराज त्यांना. गादी मोठी, आपण कसं नमस्कार करू, आपले लाखो शिष्य आहेत, करायचं काय त्या शिष्याला घेऊन. जाताना 4 जण येऊन जाणार आहे तुला. अवघड आहे ते. रामदास यांनी लिहिलं ना, बरं झालं देवा मला फार उच्च जाती जन्माला नाही घातलं. हां, नाहीतरी दंभे असतो मेलो. विनाकारण जातीचा अभिमान, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, विनाकारण कुळाचा अभिमान, हे काही खरं नाही आहे. ह्यालाच कल्पनेची बाधा म्हणतात. वेगळी बाधा काही नाही, हीच बाधा आहे. महाराज हा शेवटची बाधा आहे, आणि सत्वशील बाधा आहे, पुन्हा राजस्थामच नाही. हा, तुम्ही याच्याकरता चिरंजीवपद वाचा. कसं सा त्या साधकाला लोक महाराज समजतात. लोक म्हणतात हा हरीचा अवतारच आमच्या उद्धाराकरता आला, त्याच्या हातपाय दाबायला लागतात, त्याला लागती गोडी स्पर्शाची, मग त्याची स्तुती चालते, त्याला शब्दाची गोडी लागते,
त्याला गाव मऊ मऊ असणं महाराजाले महाराजाले मऊ मऊ गाजा मऊ मऊ लोड तक्के चांगलं चांगलं खायला शब्द स्पर्श रूप रस गंधामध्ये पक्का अडकतो तो हलूच शकत नाही मग आणि मग त्याचं खरं रूप बाहेर पडतं वृत्तपत्र वाचा मग लोकांना वाटतं कुठून नशीब फुटलं माझं ह्याला गुरु करायची बुद्धी झाली जन्म घातल्या लोकांनी माहिती आहे का त्यांच्या सेवेमध्ये नंतर कळलं की वाया गेलो पूर्ण व्यर्थ येथे अवघे वाया गेले दिसतीस आयास अशी परिस्थिती आहे म्हणून महाराजांनी सांगितलं की गुरु तुमच्या बुद्धीने शोधू नका गुरु शोधायला आपली बुद्धी अरे ते काय होईल माहिती आहे का आपण सिलेक्टर होऊन ते कॅन्डिडेट होतील ना गुरु हा नाही हा चांगला हा गुरु आपण हा नाही हा चांगला अरे तुम्ही कोण ठरवणार आहे तुम्ही सिलेक्टर आहात काय तो कॅन्डिडेट आहात काय नाही मग काय करायचं आपली उपासना चालू ठेवायची हरिपाठ म्हणा नोच आपातथा श्रवण करा विष्णू सहस्रनाम आवर्तन घ्या तुमच्यामध्ये असं एक चुंबकीय सामर्थ्य जन्माला येतं की उत्तरेश्वर पिंपरींसारखा महात्मा तुमच्या घरी येईल नाही तर तुम्ही त्याच्याजवळ जा मी एक उदाहरण दिलं महात्मा घर शोधित येतो तुमचं कारण बोधाला त्या बुद्धीची आवश्यकता आहे बोध व्याकुळे योग्य बुद्धीमध्ये संक्रमित होण्यासाठी आजही कितीतरी संत संन्यासी महात्मे देवाला नमस्कार नवस करतात की मला एक मुलगा दे माझ्या गुरुंनी माझ्या बुद्धीत दिलेलं ज्ञान मला त्या हृदयात संक्रमित करायचं मृत्यूपूर्वी दे आपण फक्त उपासना करायची मग ते सापडविले वाटे शोधित येतात आपण सापडायची गरज नाही तेच तुला सापडवीत येतात आपल्याजवळचं चुंबकीय सामर्थ्य त्यांना खेचून आणतं पाडाला लागलेला आंबा पोपटाला आमंत्रण द्यायला जात नाही त्याचा तो परिपक्वतेचा सुगंध असं म्हणतात दरवळतो बरं त्या साधकाच्या साधनेचा त्याच्या त्या योग्यतेचा सुगंध असं म्हणतात दरवळतो आणि ती ब्रह्मसत्ता त्याला शोधित येते महाराज असं घडतं बरं आणि म्हणून आपण गुरु शोधायचं भांगडीत पडायचं नाही आपण आपली उपासना करत राहायची नाही तर मग कल्पनेची बाधा होते यशी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी आहे ही सगळी साधक मंडळी ही सगळी भविष्यात संत मंडळी ही संतांच्या मार्गाप्रमाणे अनुष्ठान करणारी संत मंडळी यांना सुखी कर देवाला मागणं करतो आणि सगळ्यात मोठा ज्याला म्हणतात प्रथमोध्यास हा अहमिति प्रथमोध्यास हा त्याचाही बाधा होऊ नको सांगतात अहंकाराचा वारा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी हे भाविक आहेत सगळे हे सगळे नामधारक आहेत म्हणजे पहिल्या चरणात केलेली मागणी ही साधुपुरुषांच्यासाठी आहे आणि बाकीच्या सगळ्या मागण्या मात्र तुमच्या आमच्याकरता साधकांच्याकरता पहिल्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये हरिदास म्हणजे हरिरूप झालेले ज्यांचा हरिदास आहे असे आणि केवळ हरिभक्तीच्या प्रचार प्रसारार्थ कर्तव्यरहित होऊन जगत कल्याणाकरता इथे अवनी तलावर वसुंधरेवर विचरण करणारे जे महापुरुष आहेत ना त्यांना अस्तित्व जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत लाभावं ही विनंती पहिल्या चरणात केली आहे आणि बाकीच्या चरणामध्ये मात्र तुमचा आमचाच विचार केला
साधू संत हे नेहमी बहुसंख्याकाचा विचार करतात ना, राजकारणी नेमकं अल्पसंख्याकाचा विचार करतात, बहुसंख्य मेले तर चालतं त्यांच्याकडून. अरे बहुसंख्याक असं केलं अल्पसंख्य येतीलच ना त्याच्यामध्ये. संतांनी योग्याचा विचार नाही केला, अभ्यासा लोकांचा विचार नाही केला, ज्ञानी लोकांचा विचार नाही केला. विचार केलाय तर भोळे भाळे, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, अपिचेत सुदुराचारो, एकदम नीच वाया गेलेला माणूस, त्याच्या उद्धाराचा विचार केलाय संत वाङ्मयामध्ये. आता विषय वेगळे ते, पण गंमत बहुसंख्याकाचा विचार इथे. बहुसंख्य हेच सगळे, तुम्ही आम्ही सगळे बहुसंख्येमध्येच बोलतो आहोत, तिच्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही. लहानपणी बाप म्हणतो तुला काही कळत नाही, तरुणपणी बायको म्हणते आहो तुम्हाला काही कळत नाही, अगदी का लांब होते मध्ये अवग्रह अवग्रह भरपूर द्यायचे, काही कळत नाही अगदी. पण असं जन्म आली व्यर्थ गेली असं कोण म्हणते, सौभाग्य होती म्हणते. आणि मोठेपणी म्हातारपणी पोरं तयार रचत 25 वर्षाला पिढी बदलते बघा, 25 वर्षाला 7वी 8वीचे पोरं, त्यांना जे मोबाईलचं ज्ञान आहे, तुम्हाला आम्हाला काहीच नाहीत बाबा, त्यांना काहीच कळत नाही यानं म्हणतो. आई बाबाला यातलं काही कळत नाही, मी असा पासवर्ड टाकला आहे त्याचे आजूबाजूने आले ते उघडत नाही, काय करा मला कळत नाही, पासवर्ड टाकतात कसं मला अजून कळत नाही, त्याला काय लपवायचं असतं. आमचे साखरे महाराज नेहमी सांगतात, लपवावं वाटलं की समजायचं पाप आहे बरं का, आणि सगळ्या जगाला प्रकट करून दाखवावं वाटलं की समजायचं पुण्य. बघा तुम्ही आता एखादी आपल्या जीवनातली गोष्ट असं आपल्याला वाटत असेल की जगात कोणालाही कळू नये, समजायचं काहीतरी घोटाळा आहे. आणि छोटी गोष्ट असते ज्याचं स्वतःच मार्केटिंग करतो, स्वतःच मार्केटिंग करतो. 4 बिस्किटचे पुढे दिले जातात वृद्धाश्रमात जाऊन, आमच्या कॉलेजमध्ये घटना आहे, 4 बिस्किटचे पुढे दिले होते, एवढा गवगवा केला त्याचा सगळ्या टी व्ही चॅनलला बातमी, महिला महाविद्यालय तर अमुक बिस्किटाच्या पुढ्यांचं वातावरण वाटप. अरे काय चाललंय काय तुमचं, म्हणजे पुण्य पाप आणि पुण्याची व्याख्या काय, जे लपवावं वाटतं त्याला समजायचं पाप आहे, आणि जे प्रकट करायचं वाटतं, ज्याची मार्केटिंग करावीच वाटते, चांगलं काम करायचं सध्याच्या काळामध्ये. गमती आहे सगळ्या, हे पासवर्ड टाकतात पोरी, कशा टाकतात अजून कळलं नाही मला, काय विचार काय नाही म्हणणे बाबा ते, नाही असंच असतं, अरे काय असंच असतं आहे नेमकं त्याच्यात काय. आंतरबाह्य ट्रान्सपरंट राहा माणसं, साधकाचा एकांत ज्याचा पवित्र आहे ना त्याला साधक म्हणा. आजकाल बरेच लोक एकांतात राहतात, काय चाललंय माहीत नाही बरं. आता ते मोबाईलने तर सगळ्यांना एकांत वासच देऊन टाकले. एक जण मेला, त्याला यमराजाने विचारलं तुला कोणता नरकात टाकू, ते म्हणला महाराज मला कुठेही टाका पण 5G नेटवर्क द्या म्हणणार, मोबाईल द्या चांगला कुठेही टाका. अरे काय चाललंय सगळं गंमत सगळं. ज्याचा एकांत पवित्र आहे ना, आणि एकांत कोणी सेवन नाही करायचा, संस्कार संपन्न होऊन मग एकांतात जावं. संस्कारहीन माणूस वनात गेला तर वनितेचंच चिंतन करणार, संतांच्या संस्काराने जर गेला तो अगदी बुधवार पेठेच जरी राहिला ना महाराज, तो बुधवारचा अभंगाचं चिंतन करेल पांडुरंगाचं. हे गंमत आहे सगळी, एकांत कोणी नाही सहन करायचं. हे करायचं महाराज म्हणतात असे जे साधक आहेत ना, त्यांना बाधा होऊ देऊ नको, कल्पनेची बाधा होऊ देऊ नको, आणि अहंकाराचा वारा पण लागू देऊ नको. म्हणजे अहंकारा शेवटचा फटकारा, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, बस. अहंकार देवाला आवडत नाही, अहंकाराचा त्याला प्रचंड द्वेष आहे. आणि अहंकाराचा वारा लागू देऊ नको याचा अर्थ, जीवदशा प्राप्त होण्यासाठी अहमिती प्रथमोध्यास आहे ना, त्या अध्यासाची निवृत्ती कर, आणि मग नंतर आहे बरं. अहम प्रथमोध्यास हा कार्याध्यासामध्ये पहिला भ्रम आहे, मी देह आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, आपल्याला माहिती आहे बरं मी तो नाही म्हणून. आपण म्हणतो की मी परदेशातून येईपर्यंत आलो पण माझी बाबांची भेट झाली नाही, बाबांच्या प्रेताला अग्नी त्यानेच दिला आहे, तो म्हणतो माझी बाबांची भेट झाली नाही, याचा अर्थ तो बाबांना देह समजत नव्हता, बाबा कोणतरी वेगळे होते असंच बोलतो तो.
देहाला बाबा म्हणत नाही तो, पण मी अमुक आहे म्हणतो. अहंची बाधा आहे याला म्हणतात. अहम अहम करो मी ते अहंकार हा, हे मी केलं, हे मी केलं, माझ्याशिवाय कोणीच केलं नाही, कोणी करूही शकत नाही. अरे चांगल्या कामाचं न केलेल्या कामाचं श्रेय लोक घ्यायलेत, स्वतः केलं घेणारच. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिरे संस्कृताची गहने मोडोनी मराठी या शब्द सोपाने रचली म्हणे निधाने कोणी निवृत्ती देईल. ज्ञानेश्वर कोणी दिली निवृत्तीनाथाने? नाही, केलंय काम ज्ञानेश्वर महाराजांनी, सांगतात निवृत्तीनाथाने. श्रेयदान घ्यायला म्हणतात. फार मोठी गोष्ट आहे. आपल्याकडनं ही साधना सावता बाबा करून घेतात अशी बुद्धी आपली असतात. अहंकतेचा संबंध तिथे कुठे येऊ नये. अहंकाराचा वारा, वारा सुद्धा नको. न लागो राजसा, हे राजस आहेत, हे सुकुमार आहेत, ह्याला तूच सांभाळ. ह्यांच्यामध्ये बुद्धीमध्ये भ्रम होऊ देऊ नको. ह्यांना कोणी असा चुकीचा माणूस भेटू देऊ नको. आळंदीला साधकाश्रमात राहिलेले कितीतरी लोक नको त्या संप्रदायाला भिडलेले. मोठ्या मोठ्या महापुरुषाकडे श्रवण करून अंततोगत्वा त्यांनी नाव घेतलं. त्या एक वेगळाच परंपरा आहे पुण्यामध्ये. तिकडे गेलेत परत हा प्रामाण्य त्यांच्या ज्ञानावर आलं, येतं पापाचा प्रतिबंध निर्माण होतो. म्हणून रोज हरिपाठ म्हणावून सांगितले. आपला परमार्थ शेवटपर्यंत जर कडेला जावा वाटत असेल तर साधकाने नियमाने हरिभक्ती केली पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायाचं हरिपाठाचं फार मोठं स्थान. नित्य हरिपाठ म्हणणारा माणूस परमार्थातून घसरत नाही. आणि परमार्थातून घसरलेला माणूस जर तुम्हाला दिसेल, तुम्ही डोळे झाकून समजायचं हरिपाठ म्हणत नाही. हा कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कोणी असो, हरिभक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. संत हे कोणाला माझं म्हणत नाही, पण तुम्हा आम्हाला नक्की माझं माझं म्हणतात. आणि तुम्हा आम्हाला माझं म्हणतात हे आपलं भाग्य आहे बरं. हा तुम्हा आम्हा सारख्या अज्ञानाला ते माझं म्हणतात आणि माझ्याचं कल्याण म्हणजे देवाकडे वशील लावतात हे माझेच बरं. हे आपला माणूस आहे, याचं काम करा बसून. आणि एकदा संतांनी माझं म्हटलं की बाकी कोणी माझं म्हणायची आवश्यकता नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण. Thank you.
या अभंगामध्ये तुम्ही जर बघितले तर नामदेव महाराजांनी आपलीच काळजी वाहिलेली आहे. तुमच्या आमच्यासारखे जे परमार्थाला लागलेले साधक आहेत, आपल्याला भविष्यात संत म्हणतात,
आपल्यापैकीच कोणीतरी एखादा महात्मा म्हणून पुढे जन्माला येईल. नामदेव महाराजांनी आपली मागणी देवापर्यंत केलेली आणि देवाची देव कधीही त्यांच्या मागणीला बाजूला सारू शकत नाही. तुका म्हणे मज निरविल्यावरी हरी उपेक्षिणा. काय हिंमत आहे हरीची उपेक्षा करायची. नामदेव महाराजांनी तुमची आमची काळजी केली आहे आणि देवाला विनंती केली की बाबा देवाकडे मागणं केलं आहे. ह्या सगळ्या साधकांचा परमार्थ पथ अगदी बिनधास निर्धोकपणे अगदी निर्भा निर्बाध रीतीने शेवटापर्यंत जाऊ दे. त्यांना त्यांचं कल्याण होऊ दे, त्यांचं आत्मकल्याण होऊ दे. नामा म्हणे तया असावे कल्याण. हे सगळे नामधारक आहेत, हे सगळे भविष्यात संत आहेत. दोष असतील दूर करायचं काम तुम्ही करा. हे प्रयत्न करतायत, ह्यांना कुठला प्रतिबंध होऊ देऊ नको. ह्यांच्या मनात दुसरा कुठला तरी वेगळा विचार येऊ देऊ नको. संप्रदाय बदलण्याचा विचार येऊ देऊ नको. गुरु होण्याचा विचार येऊ देऊ नको. ही कल्पना आहे, याची बाधा होऊ देऊ नको. देवाला विनंती केली आहे आणि देव नक्की मान्य करेल. आपणही नामदेव महाराजांच्या चरणी विनंती करूया. ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे, ज्यांच्या चरणाजवळ हा उत्सव चालू आहे, अशा ब्रह्मलीन सावताबाबांना विनंती करूया की आमचीही परमार्थ साधना याच जन्मामध्ये परिपूर्ण होऊ देत आणि मरण्याच्या पूर्वी एक क्षण आम्हा आपण ज्या बोधात असात ना महाराज, त्या बोधावर आम्हाला आरूढ करा एवढी विनंती आपण त्यांच्या चरणी करूया. आणि झालेली सेवा नामदेव महाराजांच्या चरणी आणि सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो. यामध्ये जे बोललो आहे ते सद्गुरू साखरे महाराजांच्या साधकाश्रमात मी जे 8-10 वर्ष राहिलो तिथे चिंतन जे श्रवणाला मिळालं त्याचा अनुवाद थोर महापुरुषांच्या समोर साधकांच्या समोर केलेला आहे. यदत्र सौष्ठवं किंचित तद्गुरोरेव मे नाही, यदत्रा सौष्ठवं किंचित तन ममैव गुरोर नाही. असं असौष्ठव आहे ते मात्र माझं आहे आणि जे उत्तम आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोली लीले पुरे वेडी वाकडी उत्तरे. Thank you.
माझी आस करा विचार असा कल्पनेची बाधा न हो कवनी काळी।